नाशिक शहरामध्ये मागील 2 महिन्यांमध्ये सातत्याने गुन्हेगारीच्या घटना वाढल्या होत्या। यामध्ये खून, दरोडा, प्राणघातक हल्ले या अनुषंगाने आता नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या। नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस अधिकाऱ्यांची प्रशासकीय निकट लक्षात घेता अंतर्गत पदस्थापनेचे आदेश अंकुश शिंदे यांनी काढले। या आदेशानुसार नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली। पंचवटीचे निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली। सायबरचे निरीक्षक सूरज बित्ते यांची अंबडला, तर अंबडचे नवनियुक्त निरीक्षक युवराज पत्की यांची मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली। इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांची विशेष शाखेत बदली झाली। गणेश नायदे यांच्याकडे आता इंदिरानगर पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आलाय। त्याचबरोबर नाशिक रोड पोलीस ठाण्यात इंदिरानगरचे दुय्यम निरीक्षक देविदास वांजळे यांची पदनियुक्ती करण्यात आली आहे। तसेच पोलीस ठाण्यात अभियोग कक्षाचे पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांची दुय्यम निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली। सातपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी उपनगरचे दुय्यम निरीक्षक पंकज भालेराव यांची पदनियुक्ती करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेतील दुय्यम निरीक्षक अशोक शर्माळे यांसह नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अपेक्षा जाधव यांच्याकडे चुंचाळी शिवारातील पोलीस चौकीचा पदभार देण्यात आलाय। या सर्वच अधिकाऱ्यांच्या पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने बदल्या केल्या, तर त्यांना कामाच्या ठिकाणी हजर होण्याचेही आदेश देण्यात आले। आता या 7 बदल्यांनंतर नाशिक शहरातील गुन्हेगारी खरंच कमी होणार का, याकडेही पुन्हा नाशिककरांचं लक्ष लागलंय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।